नमस्कार, मी शिवाजी पाटील, आपल्या सर्वांचे KG to PG इज्युअल यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत करतो. आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी अवश्य KG to PG इज्युअल हे चॅनेल पाहत राहा. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, मोफत सबस्क्राईब करा, त्याचे वर्गणीदार बना, व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या सूचना अवश्य लिहा. माझे हे व्हिडिओ अवश्य पाहत. इयत्ता चौथी मराठी माध्यमातील गणित हा विषय पाहणार आहोत. गणित या विषयातील आपण पहिला धडा जो आहे, विभाग पहिला मधला पहिला धडा, भौमितिक आकृत्या आज आपण काय करणार आहे, पाहणार आहे. भौमितिक आकृत्या हा पहिला धडा काय आहे आपला आहे. भौमितिक आकृत्या हा आपला पहिला धडा आहे. पहिल्या धड्यामध्ये आपल्याला भौमितिक आकृत्या ज्या काय असतील त्या सर्व काय असतात आकृत्या. त्यामध्ये आपल्याला कोण पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, कोण पाहायचंय आपल्याला. पहिल्यांदा काय पाहायचंय त्याच्यामध्ये, कोण कोण कोणत्या प्रकारचे कोण आहेत, कोण म्हणजे काय, कोण कसे असतात हे आपल्याला काय करायचंय, पाहायचंय. आपण आता हे जर हा जर फळा पाहिला तर फळ्याला काय आहे, या साईडला कोपऱ्याला कोण आहे, या साईडला एक कोण आहे, या साईडला एक कोण आहे, ह्या साईडला एक कोण आहे. ही एक काय झालेली आहे, आकृती बनलेली आहे फळ्याची. तसेच आपण ज्या रूम मध्ये बसलेलो आहे, ज्या क्लास मध्ये बसलेलो आहे, त्याचे पण चार काय आहेत, आपले कोपरे आहेत, ते पण कोण आहे. आपण आता दरवाजा पाहिला तर दरवाज्याच्या पण काय आहे, दरवाज्याला पण आपल्याला काय आहे, कोण आहे, कोण. दोन रेषा ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी काय होतं, तयार कोण तयार होतो. समजा आपण ही एक उभी रेषा काढली आणि त्यालाच येऊन मिळणारी दुसरी एक आडवी रेषा काढली तर या ठिकाणी आपल्याला काय बनलेलं आहे, कोण बनलेला आहे. या ठिकाणी आपल्याला काय बनलेलं आहे, कोण. कोपरा पाटी असते, आपण जी स्लाइड वापरतो पाटी वापरतो, पाटीला चार काय असतात, कोपरे असतात, चार कोपरे म्हणजे चार कोण असतात. वही वापरतो आपण, वहीला पण काय असत, तर कोण असतात, कोपरे असतात, त्या कोपऱ्याला कोण असतात. दरवाजाला, खिडकीला, घराच्या चार बाजूला चार टोका असतात त्याला काय असते, कोपरे असतात. दोन भिंती ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी काय तयार होत, कोण तयार होतो, कोण तयार होतो. आपण ज्या फरशीवरती पाहिलंय बसलेलं आहे त्याची पण कोण तयार होतात. प्रत्येक दोन रेषा ज्या ठिकाणी मिळतात, एका ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी काय तयार होतो, कोण तयार होतो. आपण जर घसरगुंडी जर पाहिली, आपण घसरगुंडी, तर घसरगुंडी कशी असते, घसरगुंडी आपण जर असा मध्ये एक खांब असतो, एका साईडने इकडून जमीन, ही जमीन आहे आपली, ही जमीन असते, एका साईडला काय असतात, पायरे असतात वरती चढण्यासाठी घसरगुंडीवरती असतात का, पायरे असतात. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, घसरगुंडी असते, असते. मग घसरगुंडी आणि जमीन ह्याच्यामध्ये पण कोण बनतोय का, घसरगुंडी, घसरगुंडीची जी तरफ आहे ती आणि जमीन ह्याच्यामध्ये कोण बनतोय, इकडं पण एक कोण बनतोय.
दोन्ही साईडला कोण बनतोय? आपल्याला घर असेल, समजा घर आहे, घर असेल, हे घर आहे आपलं, घराला शिडी लावलेली जर असेल, घराला जर आपण शिडी लावलेली असेल, असे शिडी लावलेली असते घरावर चढण्यासाठी वरती, हा ती कुठून लावलेली असते? ती जमिनीवरती टेकवलेली असते आणि वरती भिंतीला टेकवलेली असते, छताला टेकवलेली वरती असते. तर त्याच्यामध्ये जमीन आणि जी शिडी आहे आपली, त्याच्यामध्ये पण काय होत असतो? कोण तयार होत असतो? म्हणजे जी जी तिरपी असेल चिटकवलेला आपल्या भिंतीला, त्याला त्याच्यामध्ये काय होत असत? घरामध्ये पण बनलेला आहे का नाही जमीन आणि घराची भिंत, ह्याच्यामध्ये पण कोण बनलेला आहे? ह्याच्यामध्ये पण कोण बनलेलं आहे? जमिनीमध्ये पण जमीन आणि भिंत ह्याच्यामध्ये पण काय होत असत? आपल्याला काय बनत असते? तर आपल्याला कोण बनत असतो? समजा आपण झाड बघितलं, झाड हे जमीन आहे, जमिनीवरती झाड एखादं उगवलेलं आहे, तर झाड झाड उगवलेलं असतं जमिनीपासून, त्याच्यामध्ये पण काय होत? कोण बनत असतो? बनतोय का? झाडाचं हे बुंदा वरती गेलेलं जे खोड आहे ते खोड आणि जमीन, याच्यामध्ये कोण बनतोय का? बनतोय. जर झाडाला फांद्या फुटलेल्या असतात, झाडाला अशा फांद्या फुटलेल्या असतात, असतात का? झाडाला फांद्या फुटलेल्या असतात, त्या फांदीमध्ये मेन जी मोठी फांदी आहे आणि त्याला छोटी फांदी, त्याच्यामध्ये पण कोण असतो? प्रत्येक ह्याच्यामध्ये काय असतो? कोण असतो? आपण लाईटचा खांब आपल्या समोर आहे तो जर पाहिला तर तो जमिनीवरती उभा केलेला आहे, जमीन असते, जमीन सपाट असते, त्याच्यावरती लाईटचा हा खांब काय केलेला असतो? उभा केलेला असतो. तर त्या खांबामध्ये आणि जमिनीमध्ये काय होत असतो? कोण बनत असतो? आपण कबड्डी खेळत असेल, खो खो खेळत असेल, खो 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 साठी काय केलेलं असतं? ग्राउंड आखलेलं असतं आणि ग्राउंडच्या दोन्ही टोकाला काय उभा केलेलं असतात? दोन खांब उभा केलेले असतात. त्या दोन खांबामध्ये, दोन्ही खांबाला पण जमीन आणि त्या खांबामध्ये काय बनत असत? कोण बनत असतो? जमीन आणि त्याच्या उभा केलेला खांब, याच्यामध्ये काय बनत? कोण बनतो? आपल्या ग्राउंड वरती मलखांबाचा जरी खांब उभा केलेला असेल, त्याच्यामध्ये पण काय बनत? कोण. म्हणजे एक रेषा आणि दुसरी रेषा, दोन रेषा ज्या ठिकाणी मिळतात, एकत्र येतात, त्या ठिकाणी काय बनत? तर त्या ठिकाणी काय बनत असत? कोण बनत असतो? त्या ठिकाणी कोण बनत असतो? आपण घरामध्ये पाण्याचा पिंप ठेवलेला असतो, भरून पिंप पाण्याचा भरलेला असतो जमीन आणि त्याच्यामध्ये पण काय बनलेलं आहे? पिंपामध्ये कोण बनलेलं आहे? म्हणजे प्रत्येक उभी वस्तू जमिनीवरती, सपाट प्लेन जमिनीवरती, आडवे जमीन आहे त्याच्यावरती जर उभी वस्तू एखादी ठेवली तर त्याच्यामध्ये काय बनत असतो? कोण बनत असतो? आपल्या परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कोण बनतात? अशाच पद्धतीनं खुर्ची जरी ठेवली असेल तर खुर्चीचा पाय आणि जमीन, त्याच्यामध्ये काय बनत असतो? कोण बनत असतो? असतो का नाही? टेबल असेल, खुर्ची असेल, कोणतीही गोष्ट जर आपण ठेवलेली असेल तर त्याच्यामध्ये काय बनत असतो? कोण बनत असतो? गाडी उभा केलेली असेल तर जमीन आणि गाडीच्या चाकामध्ये कोण बनतो का नाही? कोण बनतो? तर ह्याची काय करायला पाहिजेत आपल्याला? आपल्या जवळ असणाऱ्या परिसरातील आपल्याला माहित असणाऱ्या कोण तयार होणार आहे याची चित्र गोळा करायला पाहिजेत आणि ती चित्र काय करायची? आपल्या वहीमध्ये चिटकवून त्याच्यामध्ये तयार होणारा कोण आपल्याला काय करायला पाहिजे? दाखवायला पाहिजे. ओके. हाताचा कोपरा आहे आपला, हा हाताचा कोपर, कोपर म्हणतो का नाही याला? त्याच्यामध्ये पण कोण बनतो? बनला का? कोण या ठिकाणी कोण बनला?
कोण बनवू शकतो आपण? गुडघ्यामध्ये पण उचलल्यानंतर आपल्याला इथं कोण बनतो? आपण उभा राहिलोय जमीन आणि आपल्यामध्ये पण कोण आहे का नाही? प्रत्येक बोटाला कोण बनवू शकतो आपण? बोट वाकड केलं तर म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कोण कुठे कुठे तयार होतात हे माहीत असायला पाहिजे. खिडकीमध्ये कोण तयार होतो? घड्याळ पाहिलं आपण तर घड्याळामध्ये पण प्रत्येक वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे कोण बनत असतात. आता कोणाचे तीन प्रकार आहेत. कोणाचे किती प्रकार आहेत? कोणाचे मुख्य तीन प्रकार आहेत. कोणाचे तीन प्रकार आहेत? कोणते कोणते तीन प्रकार आहेत कोणाचे? काटकोण, लघुकोण आणि विशाल कोण. काटकोण, काटकोण कशाला म्हणायचं तर एक आडवी रेषा घेतली आपण त्याच्यामध्ये 90 अंशाचा कोण असेल तर त्याला काय म्हणतो आपण? काटकोण म्हणतो. एक सरळ रेषा काढली आणि त्याला दुसरी जर उभी रेषा काढली तर याच्यामध्ये आपल्याला 90 अंशाचा कोण बनतो. किती अंशाचा? 90 अंशाचा कोण बनतो. 90 डिग्री हा आपण किती डिग्रीचा कोण बनतो? 90 अंशाचा जर कोण बनत असेल, 90 अंशाचा जर कोण बनत असेल तर तो कोणता कोण असतो? काटकोण असतो. तर तो कोणता कोण असतो? काटकोण असतो. काटकोण दाखवण्यासाठी आपल्याला अशी खूण करतात. काटकोण दाखवण्यासाठी अशी कोण करतात. समांतर जर असेल तर आडव्या रेषेला सरळ उभी रेषा जर जोडली तर त्या ठिकाणी आपल्याला काटकोण तयार होतो. कोणता कोण तयार होतो? काटकोण तयार होतो. घड्याळामध्ये 3 वाजता. किती वाजता? 3. बरोबर 3 वाजता घड्याळ आहे. त्यामध्ये 12, 3, 6 आणि 9. 3 वाजता एक हा तास काटा आणि हा मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण होतो? 90 अंशाचा. म्हणून हा कोणता कोण आहे? काटकोण आहे. 9 वाजता काय होत? तास काटा 9 वरती असतो, मिनिट काटा 12 वरती असतो. त्यावेळी आपण 9 वाजले म्हणतो. 9 वाजता किती अंशाचा कोण होतो? 90 अंशाचा कोण होतो. म्हणून तो काटकोण असतो. घड्याळामध्ये 9 वाजता आणि 3 वाजता काटकोण होतो. फक्त 9 वाजता आणि 3 वाजता काटकोण होतो. 9:30 वाजता 3:30 वाजता होत नाही, कारण 3:30 वाजता तास काटा पुढे गेलेला असतो. 9:30 वाजता पण 9 पुढे गेलेला असतो, त्यामुळे त्यावेळी काटकोण बनत नाही. आलं लक्षात? समजा कात्री आहे आपल्याकडे. ही कात्री आहे. ही काय आहे? कात्री आहे. कात्रीला एक समांतर पकडला आपण. हा हे पात्र काय आहे? समांतर आहे. आणि हे बरोबर उभं केलं तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे? कोणता कोण झालेला आहे? काटकोण. तर ह्याच्यामध्ये काटकोण झालेला आहे. कात्रीमध्ये पण आपण काय करतो? कैची उघडली तर त्याच्यामध्ये आपल्याला काटकोण पाहावयाला मिळतो. आपण जमिनीवर उभं राहिलेलो आहे. आता मी जमिनीवर उभा राहिलेलो आहे. मी खडा उभा राहिलेलो आहे, स्ट्रेट उभा राहिलेलो आहे. जमीन आणि माझा पाय, माझ्या पायामध्ये कोणता अँगल, कोणता
कोण तयार झालेला आहे? काटकोन तयार झालेला आहे. जमीन आणि पायामध्ये काटकोन तयार झालेला आहे. 90 अंशामध्ये आपण जमिनीवरती उभा राहत असतो. आलं लक्षात? आपण खांब उभा करतो तो पण 90 अंशामध्ये उभा करतो, म्हणजे तो काटकोन, काटकोनामध्ये खांब उभा करत असतो. कळलं? काटकोन. लघु कोण? लघु म्हणजे काय? लघु म्हणजे लहान. काटकोन काटकोनापेक्षा, काटकोनापेक्षा लहान जर असेल, हा काटकोन आहे, हा काटकोन आहे. काटकोनापेक्षा लहान एखादा कोण जर असेल तर त्याला कोणता कोण म्हणणार आपण? काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला आपण लघु कोण म्हणणार आहे. काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला कोणताही इथून कुठेही कोण असेल तर हे काय होतात? लघु कोण होतात. काटकोनापेक्षा मोठा असणाऱ्या कोणाला काय म्हणतो आपण? विशाल कोण. विशाल म्हणजे काय? मोठा. विशाल म्हणजे मोठा. लघु म्हणजे लहान. लहान आहे म्हणून त्याला लघु कोण, विशाल मोठा आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण? विशाल कोण. काटकोनापेक्षा जर मोठा कोण असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण? विशाल. विशाल कोण म्हणणार आहे. काटकोनापेक्षा मोठा असणाऱ्या कोणाला आपण विशाल कोण म्हणणार आहे. आता आपण मगाशी पाहिलं काय पाहिलं? तर आपण घसरगुंडी पाहिली. घसरगुंडी इकडे पायरे आहेत वरती चढायला, बरोबर. आणि इकडून आपण काय करतो? घसरत खाली येत असतो. ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळे कोण तयार होतात. दोन वेगवेगळे कोण तयार होत आहेत. कोणते? हा कोण कोणता आहे? लघु कोण. हा कोण कोणता आहे? 90 अंशापेक्षा काटकोनापेक्षा सरळ असतं तर काय केलं असतं आपण त्याला? काटकोन म्हटलं असतो. काटकोन आहे का? काटकोनापेक्षा काय आहे हा? लहान. काय आहे? लहान आहे म्हणजे लघु आहे. म्हणून याला काय म्हणणार? कुठला कोण म्हणणार आपण? लघु कोण. आणि इकडल्या साईडला दुसरा एक कोण बनलेला आहे तो काटकोनापेक्षा, इकडून काटकोन. काटकोनापेक्षा काय आहे? मोठा आहे. काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणून त्याला कुठला कोण म्हणणार? विशाल. विशाल कोण म्हणणार. लघु कोण, विशाल कोण. विशाल कोण कात्रीमध्ये पण आपल्याला तसंच दाखवता येईल. या एक आहे काटकोन आहे 90 डिग्रीमध्ये काटकोन आहे. त्याच्यापेक्षा जर आपण कमी हे केलं तर काय होतं? हा कोणता कोण होतो? लघु कोण. आणि त्याच्यापेक्षा मोठा केला तर विशाल. विशाल कोण तयार होतो. लघु कोण तयार होतो, विशाल कोण तयार होतो. घड्याळामध्ये पण फक्त 3 आणि 9 वाजता काय होत? काटकोन तयार होतात. आणि इतर वेळी लघु कोण किंवा विशाल कोण तयार होत असतात. आपल्याला ठिपके जोडून लघु कोण, विशाल कोण हे काय करता येतात? तयार करता येतात. ठिपके दिले तर ठिपके जोडून आपल्याला लघु कोण तयार करायला सांगितला तर आपल्याला काय करायला यायला पाहिजे? लघु कोण तयार करता यायला पाहिजे. असे जर ठिपके दिलेले आहेत, आपण रांगोळी काढतो. रांगोळी, रांगोळीला काय करतो आपण? तर रांगोळीला असे आपण काय करत असतो? ठिपके काढत असतो का नाही? ठिपके काढून आपण रांगोळी काढतो का नाही? ठिपके काढून आपण रांगोळी काढत असतो. अशा पद्धतीने आपण जर ठिपके काढले आणि आपल्याला सांगितलं, याच्यामध्ये आपल्याला काय करायला सांगितलं? काटकोन बनवायला सांगितला. तर आपण इथून इथे एक जोडलेले आहेत बिंदू दोन, आणि इथून इथे दोन बिंदू जोडलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला कोणता कोण तयार झालेला आहे?
काटकोन तयार झालेला आहे. आपल्याला लघु कोण सांगितला तर कटकोन, काटकोणापेक्षा लहान पाहिजे म्हणून लहान. असे दोन कोण जर जोडले दोन बिंदू तर आपल्याला कोणता कोण बनवता येईल? लघु कोण बनवता येईल. आपल्याला विशाल कोण पाहिजे? विशाल कोण पाहिजे असेल तर इथून जर आपण एक रेषा काढली, इथं काढला तर काय होईल? इथून इथं जोडला तर काटकोन होईल. आपल्याला काटकोन नको आहे, आपल्याला विशाल कोण पाहिजे म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा पाहिजे म्हणून आपण इथं जोडलं. हा काय झाला? विशाल कोण झाला. हा लघु कोण झाला. हा काटकोन झाला. आपल्याला अशा पद्धतीनं काय करता येतं? अशा पद्धतीनं आपल्याला ठिपके जोडून कोण बनवता येतात. आपल्या हाताच्या याच्यामध्ये पण काटकोन, विशाल कोण आणि लघु कोण बनवता येतात. विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोण कोणता कोण असतो? काटकोन. काटकोन असतो. घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोण हा लघु कोण असतो आणि दुसरा कोण कसला असतो? विशाल कोण असतो. एक लघु कोण, एक विशाल कोण असतो. शिडीने भिंतीशी केलेला एक लघु कोण असतो. भिंतीला पण कोण बनतो ना, तर लघु कोण असतो आणि दुसरा विशाल कोण असतो. बाबळीचा काटा पाहिला का आपण? बाबळ पाहिली, बाबळीचा काटा असतो. बाबळीच्या काट्यामध्ये पण एक कोण बनतो. तो कोण कोणता असतो? तर तो कोण विशाल कोण असतो. बाबळीचा काटा असा असतो, असा पसरलेला. बाबळीच्या झाडाखाली जाऊन आपण तो बाबळीचा काटा बघायचा. 90° जास्त असतो. हाताचा अंगठा सोडून इतर, हाताचा अंगठा सोडून द्यायचा, इतर चारही बोटामध्ये कोण बनलेले आहेत का? तर ते कोणते कोण बनतात? लघु कोण. तर ते सगळे लघु कोण बनत असतात. सर्व काय होत असतात? लघु कोण बनत असतात. आलं का लक्षात? आलं का लक्षात? ओके, कोण समजलं? आजचा अभ्यास काय असेल शाळेत दिलेला किंवा काय, तर कोण लिहायचे वहीमध्ये. मला उद्या आपल्या परिसरात आपल्याकडे जी कोणती वस्तू ठेवली त्याच्यामध्ये कोण बनत असेल, लघु कोण कोणत्या याच्यामध्ये बनतोय, विशाल कोण कोणत्या याच्यामध्ये बनतोय, ते सगळं मला लिहून पाहिजे, लिहायचे. दहा आपल्या परिसरातील 10 लघु कोण आणि विशाल कोण लिहून मला उद्या दाखवायचे. आलं लक्षात? आजच्या पुरता कोण बस. उद्या आपण याच